90% लोक दही हे चुकीच्या पद्धतीने खातात, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा आजारांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणजेच काय तर पिंपल्स, ऍसिडिटी, केस गळणे, केस पांढरे होणे, सायनसचे प्रॉब्लेम यांसारखे आजार त्यांना होऊ शकतात. दही एवढं सुपरफूड असून एवढं हेल्थी असून सुद्धा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे की आपलं डायजेशन चांगलं करण्यास खूप मदत करत असतात, म्हणजेच की आपली पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत करत असतात. परंतु रोज खाऊन सुद्धा लोकांना याचा फायदा होत नाही आणि लोकांना बाहेरनं प्रोबायोटिक सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. दही हे एक ॲनिमल प्रोडक्ट आहे आणि दह्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया असतात, त्यामुळे दह्याला चांगल्या पद्धतीनेच खाल्लं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या अशा 7 चुकीच्या पद्धती जे स्पष्ट करतात की तुम्ही दही हे चुकीच्या पद्धतीने खात असतात. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल, तर खाली सबस्क्राईब नावाचं लाल बटन आहे ते दाबायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग सुरू करू. पहिली चुकीची पद्धत म्हणजे दह्यामध्ये मीठ किंवा साखर घालून खाणे. हे जे काही रिफाईंड मीठ आहे, हे जे काही साखर आहे, हे केमिकल प्रोसेस करून तयार केलेले असते. त्यामुळे ज्यावेळेस आपण दह्यामध्ये साखर किंवा मीठ टाकतो त्यावेळेस होतं काय, तर दह्यामध्ये असणारे जे काही प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया असतात त्याचा इफेक्ट कमी होतो. आणि हे जर दही तुम्ही खाल्लं तर याच्यामुळे तुम्हाला पोषक द्रव्य तर मिळतच नाही, फक्त तुमचं पोट भरतं. आता तुम्ही म्हणाल की दह्यामध्ये मग साखर मीठ टाकायचीच नाही का, तर बिलकुल टाकायची. त्याला वेगळे पर्याय आहे. जर तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर मिठाऐवजी तुम्ही सेंधा नमक किंवा मग रॉक सॉल्ट किंवा मग ब्लॅक सॉल्ट टाकू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला गोड करून खायचं असेल तर तुम्ही साखरेच्या ऐवजी त्याच्यामध्ये गुळ, मिश्री किंवा मग मध टाकून खाल्लं तर अतिउत्तम. त्याचबरोबर हे जर पदार्थ तुम्ही टाकून खाल्लं तर याचं जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे तीही वाढते, म्हणजेच काय तर पोषक द्रव्ये तुम्हाला जास्त प्रमाणात मिळत असतात. दुसरी चुकीची पद्धत म्हणजे दह्याला रात्री खाणे. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो की दही हे खूप हेल्थी आहे त्यामुळे कधीही खाल्ले तर चालेल, परंतु हा समज खूप चुकीचा आहे. कारण की आयुर्वेदामध्ये महर्षी वाग्भट सांगतात की दही हे नेहमी सूर्यास्ताच्या आधीच खाणं खूप गरजेचं आहे. कारण की जसा सूर्यास्त होतो तसं आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होऊ लागतो, त्याचबरोबर आपला कफदोष वाढू लागतो. आणि दही जे आहे हे कफवर्धक आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढू लागतो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की दही हे सूर्यास्ताच्या आधीच खाणं गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दही चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये खाणे, म्हणजेच काय तर दही चुकीच्या पदार्थांसोबत मिक्स करून खाणे. दह्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया असतात, त्यामुळे जर तुम्ही हे चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये उलट रिएक्शन होऊन शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचे टॉक्सिन म्हणजेच की घातक द्रव्य तयार होऊ शकतात. आता हे महत्त्वाचे दोन कॉम्बिनेशन कोणते, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे काकडी रायता आणि दुसरं म्हणजे बुंदी रायता. जर तुम्ही काकडीसोबत दही खाल्लं तर हे एक विरुद्ध आहार आहे, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होत असतात. आणि दुसरं म्हणजे बुंदी रायता. बुंदी जी असते ती तेलामध्ये किंवा मग घीमध्ये फ्राय करून तयार केलेली असते आणि ती तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढवण्याचंच काम करत असते. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करायचा आहे की रॉंग कॉम्बिनेशनमध्ये हे जे काही दही आहे ते खाऊ नये. त्याचबरोबर आणखी महत्त्वाचे कॉम्बिनेशनसुद्धा आहे ते अशा प्रकारे आहे. चौथा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दह्याला स्किन प्रॉब्लेममध्ये खाणे. जर तुम्हाला कायमच पिंपल्स होत असतील तर त्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं की तुम्ही दही रोज खात आहात. जवळजवळ 90% लोकांना जे काही पिंपल्स होत असतात त्याचं मुख्य कारण असतं आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असणे. आणि ही जे काही उष्णता वाढते त्याचं मुख्य कारण असतं रोज दही खाणे. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की जर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम असतील तर शक्यतो दही जे आहे ते बंद करणंच खूप महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दही गरम करून खाणे. बरेचसे लोक दही हे मॅरिनेट करण्यासाठी किंवा मग भाजीत टाकण्यासाठी याचा वापर करतात. का तर दही हे खूप हेल्थी आणि त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुम्ही चुकीचं करत आहात. कारण की जर दही गरम केलं तर दह्यामधले जे काही लिव्हिंग बॅक्टेरिया असतात, म्हणजे जे काही जिवंत बॅक्टेरिया असतात, ते मरण पावतात. त्याचबरोबर त्याच्यामधलं न्यूट्रिशन कमी होतं. त्याचबरोबर दह्याची जी काही उष्णता आहे ती वाढते आणि त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स बॉन्ड्स आहेत ते तुटतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला वेगळ्या प्रकारचे अलर्जीज होत असतात. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचा आहे की दही हे शक्यतो गरम केलंच नाही पाहिजे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दह्याला प्रोबायोटिक सारखं न खाणे. दह्यामध्ये अर्बो लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात जे की आपलं पचन म्हणजेच की डायजेशन चांगलं करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. परंतु हे असून सुद्धा लोक मार्केटमधून प्रोबायोटिक सप्लिमेंट्स, गोळ्या, टॅबलेट्स घेऊन येतात आणि ते आपलं पचन संस्था चांगलं करण्यासाठी वापरत असतात. परंतु जर तुम्हाला खायचंच असेल प्रोबायोटिक म्हणून तर तुम्ही दही खा. दह्यामध्ये जर तुम्ही गुळ, मिश्री किंवा मध टाकून खाल्लं तर यासारखं चांगलं प्रोबायोटिक काहीच नाही. हे तुम्हाला
प्रोबायोटिक जे आहे ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर तुम्ही खाल्लं तर मार्केटमधनं हे जे काही प्रोबायोटिक्स आहे ते तुम्हाला वापरण्याची गरज लागणार नाही. त्याचा महत्वाचा पॉईंट म्हणजे रोज दही खाणे. आता पुन्हा एकदा बऱ्याचशा लोकांना वाटतं की दही हे खूप हेल्थी आहे त्यामुळे दही रोज खाल्लं पाहिजे, परंतु जर असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. कारण की दही रोज खाण्यामुळे वेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. आता हे दही खाण्याचा योग्य टाइम कोणता, तर सगळ्यात योग्य टाइम आहे दही हिवाळ्यात, म्हणजेच की विंटरमध्ये खाल्लं पाहिजे. आणि सगळ्यात चुकीचा टाइम आहे दही हे पावसाळ्यामध्ये खाणे. पावसाळ्यामध्ये काय होतं तर आपल्या शरीरामध्ये 3 दोष म्हणजेच काय तर वात, पित्त, कफ हे वाढलेले असतात. त्याचबरोबर आपली पचनसंस्था कमी झालेली असते, म्हणजेच काय तर पचनक्रिया मंदवलेली असते. त्याचबरोबर हवेमध्ये मॉइश्चर म्हणजेच की ह्युमिडिटी वाढलेली असते. आणि अशामध्ये जर तुम्ही दही खाल्लं तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की दही हे जास्त करून विंटरमध्ये खाणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या आहेत 7 चुकीच्या पद्धती. आता आपण पाहूयात की कोणी आणि कोणतं दही खाल्लं पाहिजे. आता सर्वप्रथम कोणतं दही खायचं, हे जे काही गावरान गाईपच्या दुधापासून मिळणारे जे काही दही आहे ते दही आपण खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दही नेहमी बनवताना मातीच्या भांड्यामध्ये आणि फ्रेश दुधाचंच दही खाणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जे काही फ्रीजमध्ये ठेवलेले दही आहे, पॅक बंद दही आहे, ते अशक्यतो टाळणंच खूप गरजेचं आहे. आता दही कोणी खाल्लं पाहिजे, तर दह्यामुळे वात दोष कमी होतो, त्याचबरोबर पित्त दोष वाढतो. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दही कमी खा, आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी दही खूप खाणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना सायनसचा, स्किनचा प्रॉब्लेम आहे, त्याचबरोबर आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी शक्यतो दही टाळणंच खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि हो, पुन्हा एकदा मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या फिट लाईफ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, फिट राहा.